क्षेत्र शांतिगिरीवर अभूतपूर्ण असा मस्तकाभिषेक सोहळा चिकोडी तालुक्यातील कोथळी कुप्पनवाडी येथील शांतिगिरी क्षेत्रावर शनिवार एकशे आठ श्री देशभूषण महाराज यांची छत्तीसवी तसेच शांतमूर्ती आचार्य श्री एकशे आठ व दत्तसागर महाराज यांची अठरावी पुण्यतिथी उत्सव व शांतिगिरी क्षेत्रावरील मूलनायक श्री एक हजार आठ शांतीनाथ भगवान श्री एक हजार आठ चंद्रप्रभू भगवान व श्री एक हजार आठ महावीर भगवान मूर्तीवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने विविध स्वरूपात सोहळा पार या निमित्त समारंभ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी मंगल निनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली धर्म ध्वजारोहण ऍडव्होकेट पी आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले नंतर पंचामृत अभिषेक महाशांतीधारा जीनवाणी कार्यक्रमानंतर कोतळी येथील जीन, ये जीन मंदिरापासून शांतिगिरीपर्यंत हत्ती दोन घोडे बैलजोड्या बँड व वा सकलवाद्यांच्या गजरात भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली तर दोन्ही आचार्यांच्या चरण पादुकावर सवालधारकांच्या वतीने अभिषेक पूजा करण्यात आले त्यानंतर शांतीगिरीवर सवालाचे मानकरी धर्मानुरागी श्री वत्सो अतुल जैन देहली यांच्या प्रमुख उपस्थित शांतीनाथ विधान करण्यात आले त्यानंतर धर्म सभागृहा आचार्य श्री एकशे समाधी भूषण महाराज आरिका पाच सरस्वती माताजी तसेच स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात विजयांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दीप प्रज्वलन ॲडव्होकेट पी आर पाटील जयकुमार उपाध्ये तात्यासाहेब पाटील पासगौडा पाटील संदीप पाटील व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले देशभूषण महाराज व वरदत्त महाराज यांच्या तैल चित्रांना श्रीफळ व समर्पित करण्यात आले स्वागत ॲडव्होकेट पी आर पाटील यांनी करून प्रास्ताविकात शांतीगिरी क्षेत्रावरील विकासाचा आढावा व पुढील विकास संकल्पनेबद्दल सविस्तरपणे सांगितले यावेळी प्राकृत विद्यापीठ श्रवण बेळगोचे संचालक जयकुमार उपाधे यांच्यासह राजशेखर जैन निलेश गांधी ऋषभ कुमार जैन यांनी देशभूषण व वरदत्त सागर महाराज यांच्या जैन धर्म प्रभावाने बदल मनोगत व्यक्त केले परमपूज जिनसेन भट्टारक व आचार्य एकशे आठ शांतीसेन महाराज यांच्या प्रवचन व धर्मोपदेश झाले नंतर सायंकाळी शांतीगिरीवरील मूल नायक श्री एक हजार आठ शांतीनाथ भगवान श्री एक हजार आठ चंद्रप्रभू भगवान तसेच श्री एक हजार आठ महावीर भगवान यांच्या मूर्तीवर सवालधारक नितीन गांधी पलठण अशोक कुमार जैन दिल्ली किरण पाटील मुंबई व प्रशांत पाटील कोल्हापूर तसेच भरत रत्नशेखर माणिकचंद जोशी बारामती सौवश्री अनिता श्रीमधर हनवाडे कारदगा यांच्या हस्ते मंत्र जयघोषात महामस्तक अभिषेक करण्यात आले यावेळी शेकडो श्रावक श्राविका उपस्थित होते मंगल आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली